आज आपण बनवतोय पापडीची भाजी। पापडीच्या शेंगा घेवड्याच्या शेंगांसारख्याच असतात, पण चपटे असतात, तर त्यांना चांगलं धुवून निसून घ्यायचं। दोन्ही साईडला त्यांच्या शिरा असतात, हे पहा, दोन्ही साईडच्या शिरा काढून घ्यायच्या। या पद्धतीने तुकडे करायचे आणि हे जे दाणे त्याच्यामध्ये असतात ते देखील भाजीमध्ये घालायचे। भाजी खूप छान होते। निसायच्या अगोदर देखील धुवून घ्यायची आणि निसल्यानंतर देखील धुवून घेतली आहे। कढईमध्ये एक पळे तेल घालून घेऊ, त्याच्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडली, गरम तेल असेल की मस्त तडतडते लगेच। एक छोटा चमचा जिरं घालायचं, थोडासा हिंग घालायचा, ताजी ताजी कढीपत्त्याची पाने देखील घालूया। आलं लसूण पेस्ट घालायची आहे एक चमचा। हळद घालायची, हे मस्त मिक्स करून घेऊया जेणेकरून आलं लसूण चांगलं परतलं जाईल। पावडर मसाल्यामध्ये हळद घातली एक छोटा चमचा आणि दीड मोठा चमचा धना पावडर आपण घालतो आहे। धना पावडर थोडी जास्त घालायची। संडे मसाला आपण येथे घालतो आहे एक चमचा। आपण कांदा घातलेला नाही म्हणून आपण कांदा लसूण मसाला घालतो आहे एक छोटा चमचा। हे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आणि आता याच्यामध्येच आपण धुवून घेतलेल्या पापडीच्या शेंगा घालून घेऊया। ज्यावेळेस पावडर मसाले तेलामध्ये होते त्यावेळेस गॅस एकदम मंद ठेवायचा, नाही तर ते जळतील। तर आता शेंगा चांगल्या मिक्स करून घेतल्या, पण हे सुकं आहे तर शेंगा शिजण्यासाठी पाणी हवं आहे। मग एक छोटी वाटी म्हणजे अर्धा कप पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलं आहे। चांगलं मिक्स करायचं, चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर परत एकदा मिक्स करूयात सगळे पावडर मसाले आणि मीठ। व्यवस्थित शेंगांना लागलं गेलं पाहिजे। आणि आता मंदाचेवरच या शेंगा आपण शिजू देऊया। ही भाजी मस्त खूप टेस्टी लागते। आता झाकण ठेवायचं आणि मंदाचेवरती शिजून द्यायचं। मध्ये 2-3 मिनिटांनी चेक करायचं, पलटी करून घ्यायचं एकदा। चांगल्या हलवल्या की परत दुसऱ्या बाजूचे मस्त शिजल्या जातात। पाणी आपण कमी घातलेलं आहे, कमी पाण्यामध्येच आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत। अर्धा कप पाणी आपण त्याच्यामध्ये घातलं आहे। जर तुम्हाला थोडीशी पातळ करायची असेल तर थोडं जास्त पाणी घातलं तरी चालेल। परत झाकण ठेवते आणि परत 2-3 मिनिट शिजू देते। 10 मिनिटाच्या आत ही भाजी मस्त होते, शेंगा सोलण्यापासून शिजेपर्यंत। तर आता 70% भाजी शिजल्यानंतर मी याच्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आहे। फक्त मसाले घालून देखील भाजी मस्त लागते, पावडर मसाले घालून, पण शेंगदाण्याचा कूट घातला तर लज्जत थोडीशी वाढते। हे पहा, हे जे दाणे आहेत हे शिजले की आपली भाजी तयार झाली समजायचं। तर अजून थोडेसे कच्चे आहेत म्हणून आपण अजून 2 मिनिट वाफेवरती शिजवून घेऊ आणि शेंगदाण्याचा कूट देखील छान मुरला जाईल आणि मस्त आता आपली भाजी तयार झाली। त्याच्यानंतर मी थोडासा गरम मसाला त्याच्यामध्ये घालते। भाजी परत एकदा मिक्स करून घ्यायची आणि मस्त अशी भाजी आपली तयार झाली। ऑफिस डब्यासाठी हा उत्तम पर्याय आहे, झटपट होते, भाकरीबरोबर चपातीबरोबर छान लागते। एकदा नक्कीच करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।